भला माणूस, पण शेवटी चूक झालीच. अहो देवा सारखा असला तरी माणूस शेवटी झाली असल चूक. काय र, काय बोललास तू आत्ता? आणि कोण बोलला र? आरशा हाजी सरपंच वाता तेव्हा किती खस्ता खाल्ल्यात त्यानं गावासाठी, आणि तुम्ही मात्र काय बी केलं नाही त्याच्यासाठी. काय बोलतीये म्या? काय र, तेव्हा योच गाव लाल घोटायचा त्याच्या मोर. अरे किती केलं र त्यानं तुमच्यासाठी. काय र, तुझ्या मुलीचं लगीन झालं असतं वय र किंवा नसतं तर? आणि तुझ्या लेकाला शहरामध्ये नोकरी करायला कोणी पाठवलं? त्यानंच न व. अरे खाल्ल्या मिठाला तरी जागा बाबांनो. गावाला चांगली ओळखू नये म्या. हा सरचू माय, काय झालं होतं बाबांना? असं काय घडलं होतं त्या दिवशी? सरजू माय मला जाणून घ्यायचंय. नग पोरा, तेवढं मला विचारू नगस. तुझ्यावर परिणाम होऊ नये म्हणून वचन घेतलं तुझ्या भानं माझ्याकडून. नाही सरजू माय, या अख्ख्या गावात मला कोणीही ही गोष्ट कळू देत नाहीये. आज ते जाणून घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही सरजू माय. नको रे असं पेचात पडूस मला. भला माणूस त्यो, कधी कुणाचं वाईट केलं नाही बघ त्यानं. यो चांगुल पणास त्याला नडला बघ. म्हणजे? म्हणजे त्या दिवशी शहाजी प्रचार करून. प्रचाराची कामं तर एकदम व्यवस्थित चालले. हा आता उशीर बी लय झालाय, तुम्ही आपापल्या घरात जावा, मी निघतो. उद्या भेटू मग. हा अरे काय येडबीड लागली काय तुला? बायकोला असं गुरासारखं मारतात, कशाला मारतोस तिला? बघा ना सरपंच, मारतच सुटलाय सकाळ धरण. गप म्हटलं रे तुला? बाई बाई तुम्ही काय काळजी करू नका. बाई 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 नाही सोडणार एक एकाला, नाही सोडणार. तू मला परत अहो जाऊ करायला लागलीस. ओके, आय एम सॉरी शिवा. आत्या तुझ्याबद्दल खूप काळजीनी बोलत होती. काय बोलत होती आई? तिला माहिती आहे तू काय काम करतोस ते. म्हणजे काय? तू पाटलाशी वैर पत्करलंयस म्हणून भीती वाटतीये तिला. आणि तसंही गावात अपराध वाढलेत. कालच एका बाईलाही उचललं. काय मग कोणी पोलीस स्टेशन पर्यंत का नाही आलं? कसे येणार साहेब, आम्हाला आमची इज्जत जास्त प्यारी म्हणून कोणीच नाही आलं. आणि नाहीतरी सगळ्यांनाच माहिती आहे, पोलीस तरी काय करणार. ओ दादा, ती आली बघा की. जिपरे जिपरे जिपरे. अगं जिपरे, तुला कवच सांगतोय, तुला राणी बनवत राणी. अगं इथं घन घालून काय फायदा आहे जिपरे? या फोलादावर तुझी ठिणगी पडू दे. बघ कशी आगसाग निर्माण करतो मी. ये राणी बनवतो तुला जिपरे. घरला जायचं बघा, झालं ते लई झालं. सांभाळा सौताला, नाहीतर नाहीतर मला शिवा साहेबांनी फोन करून सांगावं लागन. जिपरे अगं जिपरे, तू शिवा
नंबर हाय म्हणलं माझ्याजवळ। जिपरे बघून गेल तुला जिपरे। आईचा शिवा शिवा शिवा। ए वेटर मस्त पैकी एक कॉटरन आणखी एक। नाही साहेब साडे अकरा वाजले आता। अरे मग काय झालं? हा काय झालं? चला आलो ग्रान काय रे तुला माहित नाही आम्ही कोण आहे ते? हा नाही साहेब मला माहित नाही तुम्ही कोण आहात ते, पण आता तुम्हाला हे बहुतेक माहित नाही की आत्ता या भागात कोणाचा राऊंड असतो ते। कोणाचा असतो? शिवाजी मालुसरे। शिवाजी मालुसरे? अरे काय करणार तो? वाघ आहे का तो? खाणार आहे का तो? शिवा शिवा तो काय सिंगम आहे का सिंगम? अरे तो सिंगम आहे का नाही हे मला माहित नाही, पण तो जर इथं आला, ए बाबा पर तो जरी इथं जर आला तर तो आपला जयगान शिकार केल्याशिवाय राहणार नाही। आलो बाबा एकदाचा घरी। अगो बाई मायला दुसऱ्याच्या घरात आलो को काय? सॉरी सॉरी। अव थांबा कुठं पळताय? जमायला तू देव मग ये कोणी? मामा मामा जाते मामा मामा बे तू असं कर जरा आराम कर झोप जरा। हा लई झोप आहे बघ तुझ्या डोळ्यावर। झोप 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 आणि आम्हाला बी झोपू दे की। अहो आता काय करायचं? यानं पाहिलं की आपल्याला आता सकाळी हानल हा मला ए अगं चिंता नको करू ग। हे बघ सकाळी तो समज उठला आणि त्यानं तुला विचारलं, त्याला सांग ए बाबा तुला एखादं सापान पडलं असल हा कोणी बी नव्हतं माझ्या बरोबर हा। आता खुश ये ना आता तरी जवळ ये ग ये। अग अशी संधी पुन्हा येणे नाही। एक एक जण बोलणार असाल तर ऐकून घे नाही तर बाहेर व्हायचं इथून। ऐका नाही साहेब या सर्वांमध्ये आमच्या मुलांचा काय दोष आहे साहेब? अहो काय चूक काय बरोबर आहे या वयात कसं समजायचं? वा चुका काय ते कळत नाही त्यांना, मग दारू प्यायची कशी कळते? बायका नाचवायचं कसं कळतं यांना? तुम्हाला माहितीये का तुमचा पोरगा ड्रग्स घेतो? साहेब मान्य आहे आम्हाला, चूक आमचीच आहे, आम्हीच आमच्या मुलावर संस्कार करू शकलो नाही, काही राजकारण्यांच्या मुलांनीच यांना नादी लावलंय, त्यांनीच ही पार्टी आयोजित केली का हो? राजकारण्यांची पोरं उद्या म्हणाली शेण खा तर खाणार का तुमची मुलं? आणि शेण खाल्लं तर ठीक आहे, ड्रग्स घेतले तर मरतील ना उद्या, त्याचं काय? एवढा नंगानाच तुमच्या मुलांचं नुकसान करायचं नाहीये मला, पण हे सगळं जे चाललंय ना त्याला काहीतरी सीमा पाहिजे। बघू आता वरिष्ठ काय म्हणतात ते। थांबा ये थांबा बाजूला वा ए ए बंद कर तुझा कॅमेरा। हा कोण आलंय माहित नाही का? अरे चाटे मामा आलाय। हा काय शिवा अरे काय चालवलंय तू हे? हा अरे आपलं गाव चांगल्या कामासाठी प्रसिद्ध आहे,
आणि तू तूही कारवाई केली वय. मला आमदारांशी बोलावं लागल. हा अरे वा, खुद्द सरपंच आणि चाटे मामा इथे. वा, त्याचं काय चाटे मामा? काही महिन्यांपूर्वी तुमचा हा दलालीचा अड्डा होता, आता नाही. आता इथे आमचा रूल, आमचा कायदा चालतो. फोटो घेऊन ठेवा, नाही उद्या बातमीसाठी लागेल. नाही त्याचं काय ना, उद्या कदाचित पेपरमध्ये, न्यूज चॅनलवर बातमी आहे, सरपंच आणि चाटे मामांचा गुंडांना सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव. म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर अशी संधी पुन्हा येणे नाही. चला सरपंच, चला. या पाटलावर बारीक नजर ठेव, त्या मामाला पण सोडू नकोस. झालट्या नाऱ्या पाटीलबाईंना विश्वासात घ्या. पुरावे गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे. सोड मला. शिवाला जर कळलं तर तुमची चामडी उधळल्याशिवाय तो राहणार नाही. बस बस झाले. उठ, बस इकडे झाले. बस सरसला. काय सागरशी, काय म्हणतीये तुमची लव्ह स्टोरी? तुमची राधा काय म्हणतीये? तुझी आईला चिरकटल्या कच. वहिनी साहेब म्हण, डायरेक्ट नाव घेतो रे. अरे काय, बाजारात तुरी आणि भंडबटणीला मारी बोलते तरी का ती तुमच्या बरोबर वय. अरे लव करणं म्हणजे पिक्चरला जाणं, बागेत फिरणं, झालंच तर किसबिस करणं वय. सगळं होईल, सगळं होईल. अशा प्रकरणात थोडस धीर धरावा लागतो. चाटे मामा म्हणत नाही का आपले? तुझ्या त्या चाटे मामाचं पुरण खूप झालं. तो शिवा बघ कसा डल्ला मारतोय ते. हो, दिवस रात्र तिथंच पडलेली असते ती. हा आणि तू? अरे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. हो, त्या शिवाच्या सबको बाती साला हमकोच डाटते. तिला जाऊ दे तिकडे. हे बघ, आधी इला घेऊ. या बँकेत बी आपलं खातं आहे, या बँकेत बी खातं आहे. बघतो आता कार घालतो आली एटीएम मधन पैसे बाहेर. बघ म्हणजे आता वडाचं तेल वांग्यावर निघणार तर. समजत नाही वेरी. चल राम राम पाटील. राम राम. ये तर जाणाला पैसा तुला. लय बेस झालं बघा. जा म्हणजे आणखी बेस होईल. जा. कारभारी दमान जिपरी ग दमान.
बागेला माझा बा कुठे गेला? गेला ओदे दमान अंग बिजल जिप्रे जिप्रे आये जिप्रे ग किती तो नाजूक हात ग अग या नाजूक हातानं घन मारलं तर कस होईल ग आपलं अग आमच्या काळजात बी एक फोलाद आहे ना ग तिकडं बी एक गाव खाल जिप्रे केस बनवली जिप्रे किती जवळ माझ्या बापाला हाकललस मार थांब काय करतो बाबा काय करतोस केवढं मारलंस त्याला माणूस की आहे का नाही माणूस की माणसाला दाखवायची असते फक्त जनावराला नाही पैशावर माजलेलं डुक्कर आहे हे बाईवर हात टाकलाय तुमच्या पोरांनी सांभाळा याला पुन्हा याने कुठल्या बाईवर हात टाकला ना तर जिवंत सोडणार नाही मी त्याला लक्षात ठेवा सांगून ठेवतोय भडकाव भाऊ मी कळत नाही तुला मी काय करायचं भाऊ भाऊ त्याला समजून सांगा भाऊ कळायचं कळत नाही भाऊ भाऊ काय मारताय